ओम साई एंटरप्राइजेस सावंतवाडी, आमच्या इथं मायक्रोटेक्स, एक्साइट, सोलर पंप तसंच सर्व कंपन्यांचे इन्व्हर्टर एकाच ठिकाणी आणि माफक दरात उपलब्ध. लाईट वर कशाला अवलंबून, आता सोलर बसवा आपल्या घरी आणि लाईट घ्या मुबलक प्रमाणात. सोलर इन्व्हर्टर, सोलर शेती पंप मिळतील, ते सुद्धा सरकारी सबसिडीवर. त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे इन्व्हर्टर दुरुस्ती करून मिळतील. ओम साई एंटरप्राइजेस सावंतवाडी, एकमेव आणि विश्वसनीय ठिकाण. प्रोप्रायटर संतोष तळवणेकर. आमचा पत्ता न्यू सबनीसवाडा सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क 9960506121 किंवा 9403169. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाची कार्यकारिणी आणि इतर नियुक्त्या जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांनी जाहीर केल्या. आज कुडाळ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबद्दल माहिती दिली. या सर्वांना घेऊन मोदी सरकार आणि भाजपच्या योजना महिलांपर्यंत पोहोचवणार असल्याचं संध्या तेरसे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी सावी लोके, रश्मी लुडवे, प्रियांका नाईक, रेखा काणेकर, आरती पाटील, लक्ष्मी आवंदेकर, सुजाता मनेरीकर, श्वेता कोरगावकर, ममता धुरी, उषा आठले, साक्षी सावंत, रेवती राणे, अदिती सावंत उपस्थित होत्या. या कोविडच्या युद्धामध्ये सर्वप्रथम आमच्या महिला मोर्चाकडून मी देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांचे आभार व्यक्त करते की खास करून त्यांनी महिलांना समोर ठेवून प्रत्येक गोष्ट, जी काही आता गॅस मोफत दिला गेला किंवा धान्य दिलं गेलं प्रत्येक घरात, आणि 500 रुपये प्रत्येक महिलांच्या जनधन खातं ज्या महिलेचं आहे त्यांना दिलं, त्याच्याबद्दल विशेष त्यांचे मी आभार मानते. आणि याच काळामध्ये आमच्या भाजप महिला मोर्चाने, जो जरी त्याची कार्यकारिणी नसली तरी आमच्या ज्या काही महिला कार्यकर्त्या आहेत त्यांनी विविध ठिकाणी आपापल्या परीने जे काही शक्य होईल तितकी सर्वसामान्य नागरिकांना मदत केलेली आहे. आणि ही मदत करत असताना जे गेल्या 8 मार्च रोजी माझी जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली, त्यानंतर ह्या कोविडच्या युद्धात आम्ही सगळेजण असल्यामुळे कार्यकारिणी निवड झाली नाही किंवा आम्ही जाणून बुजून केली नाही असं म्हटलं तरी चालेल. आणि आत्ता माननीय मोदी साहेबांनी जे काही केंद्र सरकारमार्फत सर्वसामान्य नागरिकांसाठी योजना निर्माण केलेल्या आहेत त्या प्रत्येक शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचवणं आणि ते नियोजनबद्धरित्या पोहोचवणं आवश्यक असल्यामुळे आता आम्ही आज या कोविडच्या दिवसातही आमची ही कार्यकारिणी जाहीर करत आहोत. कार्यकारिणी जाहीर करत असताना मुख्य आम्ही तीनही विधानसभा मतदारसंघ लक्षात घेतले. जिथे जिथे आपण जातो तिथे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महिला मतदार हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरी 50% जास्त आहे, आणि त्या महिलांची जास्तीत जास्त आपण कशा प्रकारे काळजी घेऊ शकू किंवा महिलांना आर्थिक सबल करणं हे आपलं सगळ्यात पहिलं काम आहे असं मला तरी वाटतं. मग ते आर्थिक सबल करताना किंवा आत्ताचीच गोष्ट, जसं मोदी साहेबांनी सांगितलं की आत्मनिर्भर, मग हे आत्मनिर्भर करत असताना माझ्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक महिलेपर्यंत त्या योजना पोहोचणं हे अत्यावश्यक असल्यामुळे आम्ही आता ही आमची कार्यकारिणी जाहीर करतो आहे, जिल्ह्याची कार्यकारिणी. बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे मंडल, जी 14 मंडलं केली आहेत त्याच्या महिला मंडल अध्यक्ष नेमलेल्या आहेत. ज्या काही नेमलेल्या नसतील त्या येत्या आठवड्यात लवकरात लवकर नेमल्या जातील, त्यांची कार्यकारिणी नेमली जाईल. आणि अशा प्रकारे नियोजनबद्धरित्या कसं प्रत्येक महिलेपर्यंत जिल्ह्याच्या पोहोचलं जाईल हे आम्ही अगदी जातीने सगळेजण लक्ष देणार आहोत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पण आता महिला आहेत. महिला बालकल्याण आमच्याकडे ज्या वांदेकर मॅडम त्या आहेत किंवा शिक्षण सभापती सावी लोके मॅडम आहेत. म्हणजे ही महिलांची टीम जी जिल्हा परिषदला जी पण आहे भाजपची, ती पण आपल्याला जिल्ह्यात महिलांपर्यंत पोहोचायला सहकार्य करणार आहेत. आज माझ्यासोबत इथे बऱ्याच भाजपच्या महिला आहेत, तुम्हाला त्यांची नंतर मी ओळख करूनच देईल. पण आपण आता जी नेमणुका करतोय प्रत्येकांना, आपण हे तुम्हाला लेखी मी देतेच आहे पण एक जाहीर करते मी इथे की आपण जिल्ह्यामध्ये कशा कशा नेमणुका केल्या. तर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष, प्रत्येक मतदारसंघात आपण एक महिला उपाध्यक्ष दिलेली आहे. कणकवली देवगड मतदारसंघात सावी लोके मॅडम यांना उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे. मालवण कुडाळमध्ये उपाध्यक्षपद म्हणून लुडवे मॅडमची निवड केली आहे. आणि सावंतवाडी मतदारसंघामध्ये प्रियांका नाईक मॅडमची निवड केलेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मतदारसंघामध्ये
सरचिटणीस अशी पण नेमणूक केली आहे. तर त्याच्यामध्ये कणकवली मतदारसंघामध्ये माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम मॅडम यांची आपण सरचिटणीस म्हणून नेमणूक केलेली आहे. त्याचप्रमाणे कुडाळमध्ये कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये रेखा काणेकर यांची सरचिटणीस म्हणून नेमणूक केली आहे. आणि सावंतवाडी मतदारसंघामध्ये वेंगुर्ल्याच्या माजी सभापती सारिका काळसेकर यांची सरचिटणीसपदी नेमणूक केली आहे. त्याचप्रमाणे देवगड वैभववाडी मतदारसंघाच्या श्रीमती शुभांगी पवार ज्या जुन्या आपल्या कार्यकर्त्या आहेत अगदी ॲक्टिव्ह आहेत त्यांची चिटणीसपदी नेमणूक केलेली आहे. त्याचप्रमाणे देवगडच्या सौ मनस्वी घारे यांची पण आपण चिटणीस म्हणून नेमणूक केली आहे. आमच्या कुडाळ तालुक्याच्या माजी तालुकाध्यक्ष आरती पाटील यांची पण चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मी वांदे अरोंदेकर मॅडम यांची पण चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आणि दोडा मार्गच्या सुजाता मणेरीकर यांची पण आपण चिटणीस म्हणून नेमणूक केली आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ज्या काही आमच्या जुन्या जाणत्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आहेत सगळ्या त्या आमच्याकडे कायम निमंत्रित अशी त्यांना आम्ही इथे सन्मानित म्हणून कायमस्वरूपी आमचं आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी त्या असतील. त्यामध्ये सन्मान्य सौ प्रज्ञा ढवण, सौ राजश्री घुमाळे मॅडम, सौ स्नेहा कुबल मॅडम, सौ प्रणिता पाताडे मॅडम आणि सौ अस्मिता वांदेकर मॅडम यांची आपण नावं इथे जाहीर करतो आहे. त्याचप्रमाणे जिल्हा कार्यकारिणी पण आपण इथे जाहीर करतो आहे. जिल्हा कार्यकारिणीमध्ये असलेल्या सदस्य ही आपली प्राथमिक म्हणजे पहिली यादी आहे. याच्यात जिल्ह्यात आपल्याकडे अशी विविध महत्त्वाची पदं महिला मोर्चासाठी आहेत जी की आपल्याला इतर आमच्या ज्या अति महत्त्वाच्या महिला किंवा ज्या कार्यरत असतात वेगवेगळ्या विषयात त्यांची नेमणूक वरील पदाधिकारी जे आमचे ज्येष्ठ असतील जिल्हाध्यक्ष असतील सन्माननीय राजेंद्र तेली असतील किंवा काळसेकर साहेब असतील जठार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनावरून वेळोवेळी त्यांची नेमणुकी करण्यात येतील. पण आज ही आपली प्राथमिक यादी आपण जाहीर करतोय. कणकवलीच्या सायली सावंत, सौ सुजाता हळदिवे, सौ स्वाती राणे, सौ रंजना कदम, सौ प्रियंका साळसकर, श्रीमती दत्तप्रभा वळंजू, सौ गीतांजली कामत, सौ स्नेहा सावंत, सौ सरोज परब, सौ माधवी बांदेकर, सौ उन्नती धुरी, सौ शर्वणी गावकर, सौ समिधा नाईक, सौ पूजा करपे, सौ कीर्तिमंगल भगत, सौ वंदना किनाळेकर, सौ निकिता परब आणि सौ आकांक्षा शेटकर हे आपण पूर्ण जिल्ह्यातल्या आजी माझी ज्या कार्यरत असतील अशा महिलांची नेमणुका केली आहेत. मी स्वतः आठही तालुक्यात जाऊन आमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद सदस्य त्या त्या ठिकाणच्या यांना घेऊन त्या तालुक्यात दौरे केले, तिथे मिटिंगा केल्या. पण पावसाचे दिवस असल्यामुळे किंवा त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोनाचा काळ असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकत्रित आणणं हे काळानुरूप त्या म्हणजे कोरोनाच्या विषयामध्ये ते उचित नसल्यामुळे आम्ही ठराविक जास्तीत जास्त आमच्या ज्या कार्यकर्त्या त्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यानुसार वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन आजच्या ह्या नेमणुका केलेल्या आहेत. याच्यानंतरही जसे काही बचत गट असतील किंवा इतर आरोग्य विषय असेल ह्या वेगवेगळ्या कामामध्ये महत्त्वाच्या जिल्ह्याच्या नेमणुका अजूनही करणे बाकी आहे. त्याच्यामुळे माझ्यासहित सर्व महिलांनी एकच गोष्ट लक्षात आम्ही ठेवणं इथे अपेक्षित आहे पक्षाला की आम्हाला एकच आता काम करायचं आहे. आमचं सगळ्यांचं ध्येय एकच आहे, महिला मोर्चाचं ध्येय की प्रत्येक घराघरात जाऊन महिलेपर्यंत केंद्र सरकारमार्फत असलेल्या योजना किंवा भारतीय जनता पक्षाच्या योजना ह्या पोचवणं हे आमचं सगळ्यात पहिला आमचा महत्त्वाचा अजेंडा आमच्या कार्यक्रमावर असेल. आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊ, विविध ठिकाणच्या ज्या आहेत अगदी दोडामार्गपासून ते देवगडपर्यंत आम्ही सर्व महिलांना याच्यात सामावून घेतो आहोत. त्याच्यामुळे सर्व महिला ॲक्टिव्हपणे याच्यामध्ये उतरतील आणि आपल्यासोबत आणखी महिला जोडतील याच्यासाठी आपण इथे हा छोटासा कार्यक्रम याच्यासाठी घेतला की कोविड उद्यापासून आपला लॉकडाऊन आहे प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यात की ती गडबड चालू आहे खरेदी 8 दिवसाची याच्यासाठी म्हणून आम्ही हा थोडक्यात कार्यक्रम इथे करायचं ठरवलं. आणि आज कृषी दिनामुळे आपल्याकडे इथे थोड्या वेळात जिल्हा परिषदच्या अध्यक्षा पण इथे आम्ही सन्मानित त्यांना बोलवलेलं होतं पण कृषी दिनाचा कार्यक्रम आहे त्यांचा चालू आडेलीमध्ये त्याच्यामुळे त्यांना यायला थोडासा वेळ होतो आहे. पण तरीसुद्धा आम्ही वेळोवेळी जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचणं हा आमचा एकमेव भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाचा अजेंडा राहील. आणि यातही
जसं आमच्या तालुका मंडळांच्या आता काही नेमणुका आहेत, त्या नेमणुका येत्या आठवड्यात होतील, त्याच्यानंतर ते आपल्या कार्यकारिणी जाहीर करतील, आणि कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर जिल्ह्याहून जो आम्हाला नेहमी किंवा प्रदेशहून कार्यक्रम येतो तसा कार्यक्रम अगदी नियोजनबद्ध बूथपर्यंत पोचवला जाईल, आणि जे महिला शक्तीचं काम भारतीय जनता पक्षाला अपेक्षित आहे ते आम्ही एकत्रितरित्या करू अशी मी पक्षाला ग्वाही यापूर्वीच दिलेली आहे, तसं आमच्या ह्या पूर्ण टीमकडनं काम होईल.